हाय, चला आज आपण शेवग्याच्या शेंगाचा मस्त रस्सा बनवूया। हे शेवग्या शेंगा दोन तीन घेतल्यात बारीक मस्त चिरून, छोटा एक टोमॅटो, एक कांदा, पाच सहा लसणाच्या पाकळ्या, थोडस कढीपत्ता आणि थोडे मुठभर शेंगदाणे आणि मुगाची डाळ भिजवून घेतली। खूप छान रस्सा होतो आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याच्यासाठी लागणारं हे मसाले। आपलं घरचं तिखट आहे दोन चमचे, चव्यानुसार मीठ आहे आणि थोडीशी हळद। चला कसं बनवायचं ते बघूया आपण। चला कढई आपली तापली, दोन चमचे तेल घालून घेऊया। रस्सा बनवायचा आहे, हिंग, मोहरी आणि जिरे फोडणी घेऊया चांगली कडकडी। कढीपत्ता घालूया, कांदा चांगला गोल्डन होईपर्यंत चांगला आपण परतून घेऊया। व्हिडिओ बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, कमेंट करायला विसरू नका आणि लाईक पण करा। बघता तुम्ही व्हिडिओ आणि लाईक नाही करत। आपण टोमॅटो घालूया, कांदा भाजून झालाय आपला, खूपच एकदम लाल पण नाही करायचाय। त्याच्यात आपण थोडस मीठ टाकणार, पटकन टोमॅटो होतो विरघळत। टोमॅटो आपण झालाय का बघूया, अजून थोडं बाकी आहे। चला ह्याच्यात आपण आता डाळ ऍड करूया। मुगाची थोडीशी भिजत घालून ठेवली होती, परत समस्त होतो घट्ट। शेंगा पण टाकूया, हलवून घेऊया थोडस। मसाले घालून घेऊया, करून बघा ती रस्सा भाजी छान लागते। भाकरी बरोबर, चपाती बरोबर, भाता बरोबर, फुलक्या बरोबर, कशावर बरोबर पण तुम्ही ते खाऊ शकता। आपण कूट घालूया, शेंगदाण्याचा कूट करून घेतलाय। शेंगदाण्याचा कूट पण खूप बारीक नाही करायचा, खूप जाडही नाही ठेवायचा। दोन चमचे घातलाय आणि महत्वाचं म्हणजे आपण लसूण आणि कोथिंबीर फोडणीला नाही दिले, हे कच्चं आपण वाटून कच्चं घालणार आहोत। त्याच्या कच्च्याची रसाला खूप छान चव येते। करून बघा कसं वाटतंय ते कमेंट करून सांगा। हलवून घेऊया एकदा। आमच्या घरात बऱ्याच जणांना सगळ्यांनाच आवडते खरं शेंगाची रस्सा भाजी। आपण पाणी ऍड करूया, चला बघूया आपण शेंग झाली आहे का। मस्त शिजले, कोथिंबीर घालून सर्व्ह करू। वा मस्त छान झाली। आता हे झालंय आपलं, गॅस बंद करून रस्सा काढूया। छान रस्सा होतो, करून बघा। चला आता आपली शेवग्याची शेंग तयार झाली। चपाती, शेवग्याची शेंग, काकडी आणि भात मस्त गरमागरम या जेवायला। बाय।